हेलो स्टूडेंट्स, वेलकम यू ऑल टू मार्केटिंग एंड रिटेल मैनेजमेंट पेपर 3 रूरल मार्केटिंग एंड स्टॉक एक्सचेंज या पेपर मधल्या थर्ड चैप्टर भाग बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज मध्ये आज आपण भेटत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा विषय तसा तुमच्यासाठी नवीन आहे। काय आहे स्टॉक एक्सचेंज, भाग बाजार म्हणजे काय? आपण सतत पेपर मध्ये पाहत असतो की बाजाराचे भाव कोसळले, सेन्सेक्स वर चढला, टेलिव्हिजनमध्ये बातम्यांमध्ये पण आपण बाजारभाव कोसळला, बाजार आज तेजीत होता, आज मंदीत होता असे शब्द अनेक वेळेला ऐकत असतो। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं आपण चित्रही सतत टेलिव्हिजनमध्ये पाहत असतो। तर भाग बाजार म्हणजे काय आहे, याला स्टॉक एक्सचेंज म्हणजे नेमकं याचं काय काम आहे आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, ते आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, भाग बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? तर मोठमोठे जे उद्योग असतात त्यांना जे भांडवल लागतं, तर कधीकधी व्यापाराकडेही तेवढं भांडवल स्वतःजवळही नसतं, तेव्हा तो भांडवल गोळा करण्यासाठी सामान्य सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो आणि त्यांच्याकडून भांडवल जमा करतो। आता सर्वसामान्य लोक जे असतात ते कितीशा प्रमाणात गुंतवणार आहे, तर त्यांच्याकडे आपलं रोजचं खर्च भागल्यावर महिन्याच्या शेवटी जो काही पैसा उरतो तो सामान्य व्यक्ती आपण काय करतो, त्याचं गुंतवतो। तर अशा वेळेला तो छोटी अमाऊंट जी गुंतवणूक करायची असते ती जर भागामध्ये शेअर्समध्ये गुंतवली तर सर्वसामान्य जनतेला पण फायदा होतो आणि मोठमोठे ज्या कंपन्या असतात, मोठमोठ्या संस्था असतात, त्या भांडवलासाठी त्या पैशाचा वापर करतात। आता शेअर भाग म्हणजे काय, तर भांडवलात भाग, भांडवलामधला तुमचा शेअर, म्हणून त्याला शेअर्स असं म्हणतात। भाग बाजारामुळे भांडवल गोळा करायला गती मिळते आणि देशाची आर्थिक स्थिती गतिमान आहे हे लक्षात येतं। भाग बाजार ह्याला लाईफलाईन असं म्हणतात कोणत्याही देशाची। ज्या देशाचा भाग बाजार तेजीत असतो, लोकांची गुंतवणूक चांगली असते, म्हणजेच काय, तर भांडवलासाठी मोठमोठ्या कारखाने किंवा कंपन्या त्या भांडवलासाठी तो पैसा घेतात आणि अशा रीतीने एकंदरच देशाची उन्नती होते। तर भाग बाजार म्हणजे देशात अस्तित्वात असलेल्या आर्थिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडवणारा आरसाच होय असे आपण म्हणू शकतो। भाग बाजारामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी, नियमन करण्यासाठी सरकारने सेबी नावाची संस्था, स्वायत्त संस्था स्थापन केली असून तो कायदा 1992 पासून अस्तित्वात आला। भारतात जवळपास लहान मोठे मिळून 24 स्टॉक एक्सचेंज आहेत। या सर्व स्टॉक एक्सचेंजमध्ये फक्त 2 स्टॉक एक्सचेंज सर्वात प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि दुसरे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE। या दोन्हीमार्फत फार मोठ्या प्रमाणात व्यापार होतो। भाग हस्तांतरण, भाग म्हणजे परत शेअर, हस्तांतरणाची पारंपरिक पद्धती ही किचकट आणि वेळखाऊ असल्याने डिपॉझिटरी पद्धत अस्तित्वात आली। डिपॉझिटरी ही भाग आणि रोखे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणारी एक पद्धती आहे। डिपॉझिटरीमध्ये पार्टिसिपंट म्हणजे गुंतवणूकदार आणि व डिपॉझिटरी याच्यामधली मध्यस्थ म्हणून ही काम करत असते। या भागांचे डिमॅटीकरण होण्यासाठी गुंतवणुकीला DP मार्फत डिपॉझिट डिमॅट खाते उघडावे लागते। भागांचे भाग दाखल्याच्या स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करण्याच्या क्रियेला डिमॅटीकरण असं म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याला शेअर्स खरेदी करायचे असतील तर आपल्याला आधी डिमॅट अकाउंट बँकेमध्ये उघडावा लागतो आणि त्यामार्फतच आपण कुठलेही शेअर्स खरेदी करू शकतो। आता आपण बघणार आहोत भाग बाजाराचा इतिहास, हिस्ट्री ऑफ स्टॉक एक्सचेंज। तर दुसऱ्या महायुद्धानंतर जी औद्योगिक क्रांती घडून आली, तर तेव्हापासूनच भाग बाजाराचा साधारणपणे विकास होण्यास सुरुवात झाली। औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं की यंत्राचा उपयोगामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागले, त्यामुळे उद्योगाची स्थिर आणि खेळते भांडवल किंवा परिचल भांडवलाची गरज खूप वाढली।
ही गरज भागवण्याकरता उद्योगपती सर्वसामान्य जनतेला आवाहन करू लागले आणि त्यांचे भाग, शेअर किंवा स्कंध व प्रतिभूती खरेदी करावी याच्यासाठी जनतेला आवाहन करू लागले आणि यात नियमितपणा यावा व संघटित आणि स्वतंत्र बाजाराची गरज भासू लागली. त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारांना वैधानिक स्वरूप देणे आवश्यक वाटू लागले आणि या आवश्यकतेमधूनच भाग बाजाराचा जन्म झाला. औद्योगिक क्रांतीनंतर सर्वप्रथम इंग्लंडमध्ये 1773 साली लंडन येथे जगातील पहिला भाग बाजार स्थापन झाला. 1801 या भाग बाजाराचे मूळ ठिकाणाहून कॅपेल कोर्ट या सध्याच्या ठिकाणी स्थानांतरण करण्यात आले. 1802 लंडनचा भाग बाजार कायदेशीरपणे नोंदवण्यात आल्यामुळे त्यास वैधानिक अस्तित्व म्हणजे कायदेशीर अस्तित्व आणि आधार प्राप्त झाला. औद्योगिक क्रांतीचे वारे इतर पाश्चात्य देशात जसे जसे पसरत गेले तसं तसं फ्रान्स, जर्मनी, इटली या देशातही भाग बाजाराची स्थापना झाली. सुसंघटित भाग बाजाराची निर्मिती भारताच्या इतिहासामधील अलीकडची घटना असली तरी शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार खूप सुरुवातीपासून होत असत. इंग्लंडच्या धर्तीवरही 1850 कंपनी कायद्यानुसार भांडवल उपारण्याची सोपी पद्धत म्हणून मुंबई येथे स्टॉक एक्सचेंज सुरू झाले. पहिल्यांदा त्या संस्थेचे नाव द नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने स्थापना झाली. पुढे हीच मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखली जाऊ लागली. 1908 कलकत्ता येथे भारतातील दुसऱ्या शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली. त्याची कायदेशीर नोंदणी मात्र 1923 करण्यात आली. त्याच्यानंतर अहमदाबाद, मद्रास, इंदोर, हैदराबाद, दिल्ली व बेंगलोर अशा शेअर बाजाराची स्थापना झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 26 जानेवारी 1950 जेव्हा राज्यघटनेप्रमाणे सर्व कायदे अस्तित्वात आले त्यावेळेला शेअर्स आणि वायदे बाजार हा विषय केंद्रीय सूचित अंतर्भूत केल्यामुळे याबाबतचे कायदे केंद्र सरकारने तयार केले आणि 1956 रोखे करार कायदा सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट संमत करण्यात आला आणि 20 फेब्रुवारी 1957 देशभरात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यातील तरतुदीमध्ये शेअर बाजारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे, मान्यता देणे, त्याची नियमावली मंजूर करणे इत्यादी अधिकार जे आहेत ते केंद्र सरकारकडे आले. तर भाग बाजाराचं जे नियमन आहे किंवा भाग बाजार वर देखरेख आहे त्याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. सध्या भारतामध्ये शेअर बाजाराची एकूण संख्या 24 आहे. दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, भुवनेश्वर, अहमदाबाद, हैदराबाद, इंदोर, कानपूर, कोचीन अशा अनेक ठिकाणी भाग बाजार आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि कलकत्ता हे भाग बाजार मानले जातात. संगणक क्षेत्रातील झालेल्या क्रांतीमुळे भाग बाजारातील व्यवहार हे इंटरनेटद्वारा ऑनलाईन ट्रेडिंग पद्धतीने केले जातात. त्यामुळे व्यवहाराची क्रिया ही अतिशय सुलभ झालेली आहे. आता भाग बाजार म्हणजे काय त्याची हे मी तुम्हाला सांगितलं आहे सोप्या भाषेत की असा बाजार की जेथे कंपनीचे शेअर्स म्हणजे शेअर्स भाग म्हणजे तुमचा भांडवलात असलेला भाग त्याच्यामध्ये सरकारी बॉन्ड्स सरकारसुद्धा आपलं भांडवल गोळा करायला भाग बाजाराकडे धाव घेते. आपल्याला माहिती आहे की कोकण रेल्वे हे जे सरकारचं प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी पण भांडवल गोळा करण्याचं काम जे आहे सरकारने भाग बाजारामार्फत शेअर बाजारामार्फत केलं होतं. तर मोठे मोठे प्रोजेक्ट्स, मोठे मोठे कारखाने जर देशामध्ये आपल्याला स्थापन करायचे असतील तर भाग बाजाराची आपल्याला गरज लागू शकते आणि म्हणूनच भाग बाजाराला कोणत्याही देशाची लाईफलाईन असं म्हणतात. म्हणजे त्याची अर्थव्यवस्था संपूर्णपणे ही भाग बाजारावर अवलंबून असते. आता भाग बाजाराची व्याख्या आहे ती आहे की ज्या ठिकाणी किंवा ज्या बाजारात संयुक्त भांडवली औद्योगिक कंपन्यांचे व त्याचप्रमाणे सरकारी व निमसरकारी रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात
तो बाजार म्हणजे भाग बाजार किंवा रोख बाजार होय. दुसरी व्याख्या अशी पण आहे, भाग बाजार म्हणजे खाजगीरित्या संघटित केलेले असे बाजार असतात की ज्यांच्यामध्ये प्रतिभूती किंवा शेअर्सची खरेदी विक्री करणं शक्य होते. शेअर बाजारामुळे भांडवल गोळा करण्याला गती मिळते, देशाची आर्थिक स्थिती गतिमान होते आणि जर मंदीकडे झुकत असेल अर्थव्यवस्था तर शेअर बाजारामुळे ती तेजीमध्ये सुद्धा येऊ शकते. शेअर बाजाराला दुय्यम बाजार असे पण आपण म्हणू शकतो. शेअर्सची खरेदी आणि विक्री करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी योजलेली जागा म्हणजे शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज होय आणि जिला सरकारने कायद्याने मान्यता दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की भाग बाजार म्हणजे काय, शेअर बाजार म्हणजे काय, शेअर्स म्हणजे काय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रतिभूती बाजार याचे प्रकार. धन्यवाद. थँक्यू.